नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर सौ राखी अजिंक्य सिद्धये यांचा एक छान विचार तुम्हा सगळ्यांसमोर मांडतीये त्यांच्याच शब्दात आई होणं ही लॉंग टर्म प्रोसेस असते फक्त मूल जन्माला घातलं म्हणजे आपण आई होत नाही त्याला आपण कसं वाढवतो त्याच्यावर काय आणि कसे संस्कार करतो हेही आईपणात येतच काल एका आईला तिच्या तीन चार वर्षाच्या मुलाशी बोलताना ऐकलं तुझे लाड करतो ना आम्ही म्हणून फार माज वाढत चाललाय तो बिचारा उकसाबोक्शी रडत होता पूर्ण वेळ आणि त्याची आई त्याला एवढे हायर लेवलचे डोस देत होती त्या एवढ्याशा जीवाला आपण माज करतो म्हणजे नक्की काय करतो हे कळत तरी असेल का हो बरं त्याला ते फोड करून सांगितलं तरीही त्याला कळणार आहे का कमाल वाटते मला आशा आईची आपण चार वर्षाच्या चिमुकल्याशी बोलतोय हेही लक्षात असू नये का यापेक्षा लाड करताना विचार करून करा ना मागितली वस्तू की द्या लगेच असं करण्यापेक्षा त्याला बघू दे थोडी वाट त्यातून तो पेशन्स ठेवायला शिकेल आपोआप बऱ्याच पालकांना वाटतं की आपल्याला लहानपणी गोष्टी सहजासहजी मिळाल्या नाहीत मग आपल्या मुलांना आपण देऊ शकतो तर का देऊ नये द्या ना जरूर द्या पण कोणती गोष्ट घेऊन द्यायची आणि कधी नकार द्यायचा हे तारतम्य पालक म्हणून आपण राखायला नको का त्या चार वर्षाच्या मुलाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट काही दिवसांपूर्वी पाहण्यात आली त्यांच्या सोसायटीत वार्षिक पूजेनिमित्त मुलांच्या विविध स्पर्धा घेतल्या गेल्या त्यात रनिंगमध्ये तो तिसरा आला होता दुसऱ्या दिवशी त्याचे आजोबा त्याला डोस देत होते तिसरा कसा आला तू तिसरा नंबर कधीच नाही आला पाहिजे तू नेहमी फर्स्ट यायला हवास अरे का कदाचित त्याच्या आयुष्यातली पहिली वहिली स्पर्धा असेल ती त्यात सहभाग घेतल्याचा आनंद घेऊ दे की त्याला फक्त फर्स्ट आला पाहिजे तू दरवेळी हा हा आत्तापासून खा त्याचं वय काय जेमतेम चार वर्ष आत्तापासून त्याच्यावर प्रत्येक स्पर्धेत फर्स्ट येण्याचा दबाव कशासाठी आणि का ते एवढ्याशा जीवाचं बालपण त्याच्यापासून हिरावून घेतलं जातंय मुलांना कुठल्याही गोष्टीचं वळण लावताना आपण आपल्या अंतरंगात थोडंसं झाकून बघायला हवं खरंच आपणही आपल्या लहानपणी होतो का एवढे हुशार होतो का प्रत्येक स्पर्धेमध्ये फर्स्ट येणारे होतो का जिथे तिथे मॅनर्स आणि एटिकेट्सचं प्रदर्शन करणारे जर स्वतःच्या बाबतीत प्रत्येकानं हा थोडासा विचार केला ना तर नक्कीच आपण आपल्या पाल्याला समजून घेऊन त्याला उत्तम वळण लावण्याचा प्रयत्न करू शिस्तही लावायलाच हवी धाक हा असायलाच हवा पण हा धाक आदरयुक्त असायला हवा भीतीयुक्त नको प्रत्येक पालकानं या विचारानं आपल्या मुलांवर संस्कार केले ना तर नक्कीच यातून आदर्श व्यक्तिमत्व घडतील हो ना तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयनचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका